श्रीरामचन्द्र करुणासमुद्र ध्यातोऽतिथि राजसुयोगमुद्र नेत्रीनिगेरेतुगवेन निद्र कैधेतसीतामजलासुभद्र। सदाचरण परमार्थाचा पाया आहे। महाराज म्हणतात, राम सहभागी लागेल म्हणून मी काही साधने समर्थांनी सांगितली आहे। त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन तेही एक आहे, परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये। अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखी होत नाही। तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा। आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी। भाराभर वाचले आणि कृती मात्र काही केली नाही तर काय उपयोग? चार महिलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम भिजावा असे म्हटल्याने तसे ते कसे होईल बरे? एक मैल रस्ता चाललावा म्हणजे पुढचे दिसेल। जसा जसा जशी जशी मजल मारावी तसे तसे पुढचे दिसे लागेल। परमार्थाचे असेच आहे। तिच्यासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल बरे? त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल? सद्गुरूंची आज्ञा पाळावी, साधन करू लागावे म्हणजे सर्व काही होते। जेवायला बसले म्हणजे पोट भराय ते राहते का? अर्थातच नाही ना। महाराज पुढे म्हणतात, खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे। प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटे कुटे यांनी भरलेला आहे। आपला प्रपंच परमार्थाच्या ओळीसाठी असायला हवा, पण याच्या उलट आपला परमार्थच नवी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे। कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे। शेताला कुंपणाची जरुरी आहे, नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील। पण कुंपण जर बेसुमार वाढले तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे। ज्याचे ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधतात पाहिजे। परमार्थ हा साखरेसारखा आहे। आपण साखरेचे कारले जरी केले तर ते खायला गोडच लागते। तसेच प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो। परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे, आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर मात्र केल्याशिवाय राहू नये। पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड, त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे। सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे। पाया म्हणजे काही पर नाही, पण परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच। आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा, आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा। भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ होय। आणि त्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली म्हणजे त्यालाच खरा परमार्थ कळला असे म्हणाले महाराज। शेती म्हणतात, भगवंतावर अकारण प्रेम करणे त्याचेच नाव परमार्थ होय। हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्।